श्रीदेवी माऊलीचं 18वं वर्धापन दिस उगव्या वडा उमेदीन आणि भक्तिभावान मनयलो. भाविकांची उपाट गर्दी या वेळार पळोवपाक मेळी. देवस्थान समितीन या वेळार धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळी घडून हाडल्यो. पळयात काय भक्तिमय खीण. वर्धापन दिन आज मोठ्या गुणागोविंदाला आनंदात. आज अष्टपिलगी ह्या गावातली रईत रमावळ पावण्या सोयऱ्या आज हो उत्सव साजरा करतात. सकाळपासून जे काय एकादशमी नंतर भटजी मार्फत जी काय अभिषेक आज जल अभिषेक झालेला असा देवीच्या देवीचे त्याचप्रमाणे नंतर जी काय सत्यनारायणाची पूजा असा तशी काय परंपरा असा त्याप्रमाणे त्या परंपरेप्रमाणे आज सामूहिक जी आज देवस्थानामार्फत सत्यनारायणाची पूजा जाता आणि जे काय पाच मानकारी आहेत त्यापैकी पहिल्या मानकाऱ्यात आज ही पूजा म्हणजे जो काय त्यांचा मान असता त्याप्रमाणे मानाप्रमाणे प्रत्येक गोष्ट असा की रीतिरिवाजाप्रमाणे ह्या गावात साजरी केली जातात. त्याप्रमाणे सत्यनारायणाची महापूजा, तदनंतर आरती, तीर्थप्रसाद, सामूहिक गारायणे, नंतर महाप्रसाद. महाप्रसाद आज गुण्या गोविंदा आज अष्टपिलगी किंवा भायले भितरले लोक पाहुणे सोयरे आज महाप्रसादाचा लाभ घेतलेला असा. तदनंतर जे काय संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम झाला असा आणि आता काय वार्षिक दीपोत्सव पालखी आणि दोन्ही उत्सव वांगडा सुरू जातात. पालखी आणि दीपोत्सव हे दोन्ही उत्सव झाल्यानंतर 10 वाजता 10:30 वाजता आज भक्त पुण्य ह्या नाटकाचा प्रयोग असा दोन मानकऱ्यातर्फे तसे पाच मानकरी असं त्याप्रमाणे प्रत्येकाक वर्षरीप्रमाणे ही नाटकं असं त्याप्रमाणे आज हो गुण्या गोविंदा आनंदान हो वार्षिक देवीचं वाढदिवस साजरा जाता. 5 दिवस उत्सव असा. उद्या परत नाटक असा, परवा असा, म्हणजे 5 दिवस ह्या उत्सवाची ह्या रेलचेल चालू असा आणि अष्टपिलगी भायले भितरले लोक मिळून गुण्या गोविंदा आणि आज हो उत्सव ह्या भावी पिढीने आपल्या खांद्यावर घेऊन मोठ्या आनंद उत्सवात साजरो करता. मी भावी पिढीक ह्या धन्यवाद दिता. अशी जी परंपरा चालू दवरची ह्या माऊलीच्या आशीर्वादा भावी पिढीक आशीर्वाद मिळतो. देवीचा ह्या देऊळ असला तेव्हा आणि नंतर ह्या गावकारांनी म्हणजे ह्या उगव्याच्या गावकारांनी जी काय गाव पाच मानाचे जे काय गावकार असत त्यांच्यानी संकल्प केलो काय तर ह्या आता देऊळ बांधाकच जाय त्याशिवाय गत्यंतर ना. आणि जवळजवळ 2004 साला ह्याचं एक मुहूर्त मेढ रोवली त्यांच्यानी आणि 2005 सात ह्यांच्यानी तो देवळा आवाहन केला जनतेक आणि ह्या ग्रामस्था काय तर ह्या देऊळ बांधायामुळे आणि ह्या जवळजवळ देवळाचं कामही सुरू केलं आणि 2007 सात ह्या देऊळ पूर्ण जाऊन पुनर्प्रतिष्ठापना 30 एप्रिल 2007 सात झाली आणि आज मेरेन ह्या देवळाची परंपरेनुसार हो वाढदिवस तिचो हो आता मेरेन आणि आज हो ते 17 काय 18 असो आज जो कन्फ्युजन हा पण 18 असो हो वाढदिवस आज आईच्या घडी हो चालू असा आणि जवळजवळ आम्ही सुरू केलो हिचो देवीचो जो वाढदिवस तो सुरू करता असताना गावचा म्हणजे जा मानकऱ्यांक जा येता वार्षिक ह्याच्याप्रमाणे नियमानुसार ता नाटक येता आणि त्याच्या बाहेर जे युवा पिढी हा ह्या उगव्या त्यांच्यानी काय तर हो एक कार्यक्रम पुढे आणि आम्ही 5 दिवस व्हरपाचो असो संकल्प केलो आणि त्यानुसार आज हो कार्यक्रम जायत आहा. आज ह्या वर्षा सुद्धा वार्षिक नाटक त्याचबरोबर आणखी 4 दिवस हे कार्यक्रम आहोत. कोकणी नाटकं असत किंवा आणि ह्या देवीचा जो एक लघुपट हा म्हणजे 2007 सात कलश जो झालो आणि स्थापना कशी झाली हो सुद्धा एक प्रोग्रॅम आहात. त्याचबरोबर विविध नाटकं असत आणि दशावतारी कार्यक्रम आहोत. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर.